ने ड्रग्स माफियाओं के खिलाफ कल रात अब तक की सबसे बड़ी कार्रवाई करते हुए लगभग 2 किलो एमडी ड्रग्स बरामद की है। इससे बरामद ड्रग्स की कीमत 1,91,00,000 बताई जा रही है। इससे पहले एक साथ इतनी बड़ी मात्रा में नागपुर पुलिस ने ड्रग्स बरामद नहीं की थी। मिली जानकारी के अनुसार मादक पदार्थ विरोधी दस्ते ने गुप्त सूचना के आधार पर ये बड़ी कार्रवाई की है। सोनेगांव पुलिस थाना क्षेत्र में एयरपोर्ट स्टेशन महा मेट्रो के समीप वर्धा रोड पर आरोपी झंडा चौक शांति नगर निवासी कुणाल गबने तथा गौरव कालेश्वर के पास से ये ड्रग्स बरामद की गयी। दोनों की उम्र 18 से 22 साल बताई जा रही है। आरोपियों के पास से 1.911 ग्राम मेफेड्रोन यानी एमडी जिसकी कीमत लगभग 1,91,00,000 रुपए बताई जा रही है। मोबाइल तथा नकद राशि मिलाकर पुलिस ने कुल 1,91,00,000 से ज्यादा का माल अब तक बरामद किया है। अब आरोपियों से कड़ाई से पूछताछ की जा रही है कि ये ड्रग्स आखिर उन्होंने कहां से लाई और वो उसे किसे देने जा रहे थे। एंटी नार्कोटिक सेल ने काल एक रात्री मोठी कारवाई केलेली आहे आणि त्यामध्ये 2 आरोपी आम्हाला मिळालेले आहे ज्यांच्याकडून अंदाजन 1,900,000 गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे। या केसमध्ये एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम तयार करण्यात आलेली आहे आणि त्या आरोपीकडून सर्व जे फॉरवर्ड लिंकेजेस आणि बॅकवर्ड लिंकेजेस होते म्हणजे जे कुठून आणत होते आणि कुठेपर्यंत याचे डिस्ट्रीब्युशन नेटवर्क काय होता याचे पूर्ण तपास करण्यात येईल। सध्याची परिस्थिती तपास अत्यंत प्राथमिक स्टेजवर आहे। फक्त आम्ही एवढेच सांगू की हे मोठी कारवाई आहे आणि खरा होली फेस्टिवल जे येत आहे त्या अनुषंगाने आम्ही आमचे सर्व पथकांना सतर्क केले होते आणि होली निमित्ताने इतके मोठा साठा नागपूर परिसरात येत होता ही खरी गोष्ट आहे। आता याचे मध्ये आणखी आरोपी निष्पन्न होईल, काही लोकांचे नाव पण निष्पन्न झालेली आहे, त्यांना अटक करून पूर्ण सखोल तपास यामध्ये सुरू हो बरोबर आहे। ते पूर्ण जे डिस्ट्रीब्युशन रॅकेट आहे त्याचे एक पार्ट होते आणि काही वेगळे आरोपी त्यांना डिलिव्हर केले होते, इथून ते माल दुसऱ्यांकडे जात होता। हे सर्व ज्यामध्ये आरोपी आहे ते नाव निष्पन्न करण्यात आलेली आहे ऑलरेडी आणि त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली। अंदाजे 1,900,000 ग्रामचे एमडी होता। प्राथमिक जे किंमत मार्केट प्राईस म्हणून म्हणता येईल ते अंदाजे 2 कोटीचे सुमारास असते। आता मी सांगितले तपास अत्यंत प्राथमिक स्टेजवर आहे, यामध्ये कोणाकडून ते आणत होते, कोणापर्यंत ते पोहोचवत होते, कोणकोण त्यांचे कस्टमर्स होते ते सर्व तपास करण्यात येत आहे। यामध्ये जे NDPS पथक यांनी उत्तम कामगिरी केली आहे ते पथकांना 2,00,000 रुपयाचे रिवॉर्ड पोलीस दलांकडून घोषित करण्यात आलेली आहे। नाही ते ऑपरेशन नार्को फ्लश आउट आम्ही पूर्वीच सांगितले होते की नार्कोटिक्स नागपूर शहराला नार्को फ्री करायचे आहे, त्याच अनुषंगाने भरपूर वेगवेगळे प्रकारे कारवाई करण्यात आली होती ज्यामध्ये गॉटपा ॲक्ट अंतर्गत शालेचे परिसरात तंबाखू मुक्त योजना किंवा जे खुल्या ठिकाणात ओपन प्लेसेसमध्ये कन्झम्पशन होतो त्यांचे विरुद्ध कारवाई, गांजाचे विरुद्ध कारवाई, ॲल्प्रेझोलमसारखे सायकोट्रॉपिक सबस्टेन्सेस आहे त्याचे विरुद्ध कारवाई, फार्मेसी शॉप्स हे शेड्यूल्ड ड्रग्स बिना परवाना बिना नियमाचे मँडेटेड नॉर्म्सचे विरुद्ध विकणारे लोकांवर कारवाई, असे वेगवेगळे कारवाई सुरू आहे आणि त्याच अनुषंगाने ही एक MD ची मोठी कारवाई करण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारचे कारवाई पुढच्या काळात पण सुरू राहील। नागपूर शहरात अशा प्रकारचे नॅर्कोटिक्सबद्दल तक्रार येत होता, म्हणूनच ऑक्टोबर नोव्हेंबरचे सुमारास आम्ही ऑपरेशन नॅर्को फ्लशआउट ही मोहीम राबवलेली होती आणि त्याची जी कारवाई गांजा असतील, MD असतील, ओपन प्लेसेसवर कन्झम्पशनचे असतील अशा प्रकारचे कारवाई केल्यामुळे आत्ता स्थिती अत्यंत नियंत्रणात आहे आणि खरं त्याचे डायरेक्ट इनडायरेक्ट परिणाम क्राईम कंट्रोलवर प्रत्यक्ष स्टॅटिस्टिक्सवरून पण दिसून येत आहे। बरोबर आहे, ते भरपूर प्रकारचे आमचे सोर्सेस असते, इंटेलिजन्स असते, सर्व मिळून अशा प्रकारचे कारवाई फायनॅलिटीवर पोहोचतो आणि खरं ते आमचे लोकल अँटी नार्कोटिक सेल जे NDPS सेल आहे जे क्राईम ब्रांचला त्यांची स्वतःची हे इंटेलिजन्स त्यांनी गॅदर करून अशा प्रकारचे मोठी कारवाई केलेली आहे। त्याचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी अत्यंत अभिनंदनचे पात्र आहे। त्यामध्ये जॉईंट CP श्रीमती अश्वती डोरजे यांचे मार्गदर्शनाखाली आमचे DCP क्राईम सुदर्शन साहेब, ACP JPI सिडाम आहे नार्कोटिक NDPS सेलचे त्यांचे आणि कोण त्यांचे पथकांचे अत्यंत उत्तम कामगिरी आहे। माना जा रहा है कि दोनों आरोपी मुंबई से माल लेकर आए हैं। इस कार्यवाही में ड्रग्स माफियों में खलबली मच गई है तथा जल्द ही कुछ अन्य लोग भी पुलिस की गिरफ्त में आ सकते हैं। होली को देखते हुए ये MD नागपुर लाए जाने की आशंका बताई जा रही है। NBC न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश भरद्वाज के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।